अयो खरच काय, मला माहितीच नव्हता एवढी महत्वाची माहिती दिली, थँक्यू. हे सगळा दोन्हीच्या संगतीचा परिणाम आहे. देव्या, त्या रोहित बद्दल श्रावणीला माहित असं कर विचारू का? तुझी मैत्री नाही म्हणल्यावर विचार घे, सांगेल की खरं सांगून का? बरं खरं सांगेल का नाही माहिती नाही, पण तरी पण विचार. श्रावणी काय एक विचारायचं होतं, खरं सांगशील? माहित असेल तर खरं सांगा, काय हरकत आहे मला, सांगते खरं. काय विचारायचं तुला? तुला त्या रोहित बद्दल माहित आहे का? काय विचारून विचारलेला का? रोहितला असं कोण नाही ओळखत असं आहे का कोण जगात? ते काल माझ्या टीमचा व्हाईस कॅप्टन होता की खरंय का? तुला रोहित शर्मा बद्दल नाही विचारत, तुझ्या मैत्रीण पूनमच्या रोहित बद्दल विचारतोय. कोण रोहित? तुला पूनमचं रोहित माहिती नाही? कोण पूनमचं रोहित? नाही माहिती मला. खरंच तुला पूनमचं रोहित माहित नाही? माहित असत तर सांगितलं असतं की तुला. माहित नाही मला. देवे, हिला रोहित बद्दल माहिती नाही म्हणल्यावर नक्कीच सगळं खोटं आहे. मी काय म्हणतो रे, हिला आणखीन एकदा विचार, मला हिच्या हावभावावर न वाटते हिला सगळं माहिती आहे. श्रावणी, तुला खरंच रोहित बद्दल माहिती नाही? हा, ते रोहित वे पूनमचा न्यू बॉयफ्रेंड. तुला नाही काय माहिती? पूनम तर मला म्हणली, मी सगळं सांगितलंय ऋषाला. ऋषा, त्या डॉलीने अगदी परफेक्ट हिला प्रॅक्टिस दिली. खरं त्या दोघांचं चालू आहे का? तुला कसलं खोटं बोलू मी? रोहित तिच्या तुला मामाचं पोरग आहे, ते आधीपासूनच तिच्या माग आहे, पण ती तुझ्यासाठी थांबले. खरं म्हणलं तर तुमच्या दोघांचा आधीच जोड असेल, पण तू हाताने संधी घालव. तिने जर किती दिवस थांबायचं होतं बिचारी. चल जाते मी. अजीब दास्तान कहा शुरू कहा खतम, ए मंजिल आहे कोणसी, ना ओ समज सके ना तुम. आता काय एवढा विचार करायला लागलाय? आता विचार करून काही फायदा नाही, एकदा हातातनं बाण सुटला ना की पुन्हा माघारी येत नाही. पुणे काय करती का ग? असं कसं कस पाहायला भिंगली बांधली वाटतो तू? काय नाही ग, घरी पाहून यायला ग, काकीच्या घरी चाललेले लिंबा आणायला. रस्त्यावर रुषान द्याव्या गाठ पडलेली, म्हणून म्हणलं तुझ्याकडे यावं. तुम्ही काही विचारलं बरं नाही ना? रोहित बद्दल विचारत होता म्हणून आलते मी तुझ्याकडे. तू काय त्याला बोलली नाही ना? कशाला सांगते, मैत्री शपथ खाल्ली की मी काय येडे का सांगाय? पण त्याने विचारलं काय? सुरुवातीला डॉलीने सांगितल्याप्रमाणे केलं, माहिती असून माहिती नसल्यासारखं दाखवून दिलं मी त्याला. पण जेव्हा मी त्याला सांगितलं तुमच्या दोघांचं खरंच घुटरघुट आलंय, तेव्हा त्याचा चेहरा काळवणलाच. दुसरं काय त्याने विचारलं का तुला? नाही काही विचारलं, पण मी जरा वाढवून सांगितलं त्याला. काय सांगितलं तू? हेच की परवा दिवशी तू आणि डॉली बोललेली. त्याला म्हणलं मी रोहित आधीपासून तिच्या माग आहे, पण ती तू यासाठी थांबलेली, हाताने पायावर दगड मारून घेतला. नाहीतर तुझा आणि पुनीचा गुटरगुजूळ असत. बरं झालं त्याला तू असंच बोलली. आणि हितनं पुढे ना तुला त्याचं काही विचारणार पण नाही बघ. आणि समजा जरी विचारलं तरी तू आहे ना, तर असंच उत्तर दे. काय त्याला खरं काय सांगू नको? जर त्याने मला परत काय विचारलं ना, तर मी परत त्याला काय आणखी नसलं काय सांगणार. पण पुणे नंतर मला त्याचं लय वाईट वाटलं अगं. का? ते सांगितल्यानंतर ना त्याने तोंड एवढी उडीसच केलत. त्याचं तसंच आहे, खायचं जात वेगळं आणि दाखवायचं जात वेगळं आहेत त्याची. त्याने ना मुद्दाम केला असेल बघ, तुला वाईट वाटवं आणि तू खरं सगळं सांगाल ना, म्हणून त्यानं असं केलं असेल, तोंड बिंड बारीक केलं असेल, नाटकात सगळी त्याची. काय माहिती बाई आता मला, त्याच्या तारा तुलाच माहिती. त्या डॉलीज ऐकून तिलाही चुकीचं वागायला. कुठल्या पण गोष्टीची एक ठराविक वेळ असते, पण ती सुरुवातीला आपल्या हातात असते. जर ती वेळ एकदा शिक आपल्या हातातून निसटली, किती जरी म्हणलं ना माघारी आणायची, तरी येत ना. चुकीचा असो अगर बरोबर असो, स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिक. चल जाते मी. स्वतःच्या दारात लिहिला गाडं हाकलायचं होईना, आणि लागली मला शहाणपणा शिकवायला. हॅलो,
हॅलो, काय करायला लागलीस? बोल की ग, काम पिम आवडली का नाही ते? काम आवडलंच सगळी माझी, अजून जेवली नाही अगं मी. जेवण येते की मग? अगं मी पण जेवली नाही अजून. एक इकडं मिळून जेवूया आमच्या घरी. बरं, तसं करते मग, तिकडे जेवायला येते. आता चालली मी पार्लर वालीकड, तिकडून आल्यावर तुला कॉल करते मग. या हा, ठेवू का? हा ठेव. ऋषा एवढा का चिंताग्रस्त होऊन बसलाय? कशाचा एवढा विचार करायला लागलाय मग? म्हणजे तुला काय वाटते, श्रावणी मगाशी बोलली ती काय खरं समजेल? ते खरं असेल नसल हे तिलाच माहिती, पण मला तर वाटतंय की ही सगळी मिली बघत चढवालीची झाली. मला तर तिचं बोलणं नाटकीच वाटतंय. पहिल्यांदा विचारल्यावर नाही म्हणली आणि परत हो म्हणली. आता आपल्याला रोहित प्रकरण खरं की खोटं कोण सांगेल? ऋषा, मी काय म्हणतोय, आपण तिच्या दादालाच विचारायचं. सकाळ सकाळी टाकून बिकून आला काय? त्या दादाला काय म्हणून विचारायचं? अरे हेच की तुमच्या बहिणीचं पाहुण्यातल्या पोरा बरोबर काय चालणार? तसं डायरेक्ट तिच्या दादाला विचारल्यावर आधी पायथन गावन आपल्याला हाणं, मग खरंय का खोटं काही शहाणीच्या करत. अरे मग कसं आपल्याला कळायचं? पुरी तर काय आपल्याला सांगणार नाही का? आणि त्या डॉलीनं सगळ्यांना आधीच ट्रेन करून ठेवली. त्या सगळ्या प्रकरणाचं मूळ ती डॉलीच आहे. तिनेच माझ्याविषयी त्या पूनमच्या मनात विष काढून दिले. तिला बनवल र, पण तिला काय स्वतःचं डोकं स्वतःचं मत आहे का नाही? चल उठ. कुठ चल की उठ. अरे पण कुठं जायचं सांगशील का नाही? येणार आहे का नाही? नाहीतर जातो माझी मी. अरे पण कुठं? तो परत ती विचारतोय का? राहू दे नको, जातो मी. लय अचानक असं का करायला लागले बरं येड्या? बरं थांब, आलो. अरे थांब, कसं आलोय मी? आता तर सांग की कुठं जायचं? उतरा खाली, जातो माझी. बरं चल बाबा. हेच काय काम फळ म्हटलं माझ्यापासून. बोल काय काम? काम आहे म्हणूनच हात मारले. काय काम आहे ते पडदेस ना. बोल, मी काय तुमच्यासारखी रिकामी तिकडे नाही टाईमपास करायला. ले कामच आहे बघतो, जेव्हा बघन तेव्हा गडबडीतच असते. जी समजा गावाला माहिती ती नको सांगू मला. काय काम आहे ती बोल पडदीस ना आणि सटकित ना. ऋषा चल बाबा, उगयास वखवळून आब्रू मळवून घेऊन उभे. ए आनाने मेलेल्या गरिबांचा अजय देवगण किती आब्रूचा आहे समजा गावाला माहिती. लागलाय आब्रूच बोलायला. ए काय काम होत रे तुझ? सांग तू कसा. अरे डोले, आजपासनं पूनम पासून लांब राहायचं. काय बोलल? पुन्हा बोल बरं जरा. आजपासनं पूनम पासून लांब राहायचं. तू कोण सांगणार आम्हाला? आमदार का खासदार लागून गेला? धमकी द्यायला लागलाय. धमकी नाही द्यायला लागलो, सांगायला लागलो तुला. काय म्हणून सांगायला लागलाय? तू कारणच काय तिच्यापासून लांब राहा म्हणायचं मला? कोण लागते तुझी ती? तुम्हाला तसं सांगायला लागलाय. अय कुणाला बोलते मी? सांग की कोण लागते तुझी ती? माहिती नाही होतो कोण लागते ती. सांगितलं तेवढं ऐकायचं. ऐकायचं म्हणजे कोण तू मच्छर? मला एवढं डापरून बोलायला लागलाय. डोले नीट काय तुला मी अजून एक बी शब्द वाकडा बोललो नाही. बोल की मग, मी पण सांगते तुला वाकडं शब्द म्हणजे काय असतंय ती. डोले मला काय तुझ्या संग भांडणं करायची नाही, फक्त त्यापासून लांब राहा एवढं सांगायला लागलो तुला. अरे पण तुझं कारणच काय मला सांगायचं? कोण तू जागीरदार सांगणार मला? कारण आहे म्हणून तर सांगायला. काय कारण आहे? कोण लागते तुझी ती? काय तुझा तिचा संबंध आहे? ती माझी कोण लागते त्याच्याशी तुझा काही संबंध नाही, फक्त तू तिच्यापासून लांब राहायचं. अरे पण संबंध नाही तर तू का सांगायला लागलाय मला तिच्यापासून लांब राहा म्हणून? आता बोलला ती बोलला, पुन्हा जर असं काय बोलला ना मग धमकी काय असते आणि कशी द्यायची ती डोळे चांगलंच दाखवून दे. कळलं ना? उषानं कसं काय मला फोन केला नाही? त्याला मी काल तसं बोलली म्हणून त्याला राग बिग आला असेल का? काय समोर असला हे काहीच वाटत नाही आणि एखाद्या दिवशी दिसला नाही ते म्हणतो सैरं भैरं होऊन जातो. कसली ओढ म्हणायची, कसलं प्रेम आहे मला तर काहीच कळना झालं. जवळचं कपाळ्यात बस लांबचं स्वप्नात दिस अशी गत झाली माझी. काय करू आणि कुठला निर्णय घेऊ काहीच कळाना झाले. हॅलो, हां आली आली, तुझ्याच घरी यायला लागली. हां ठेव आली. खरं सांगते का चेष्टा करते उगस माझी? असल्या बाबतीत चेष्टा करते वय मी लय बडबड करायला लागल्यावर मग म्हणतो या
मी तुला धमकी दिली नव्हती, फक्त तिच्यापासून लांब राहा म्हणून सांगायला लागलोय. लय वटवट केली मी त्याला, काय बोलला नाही, गपचिप मुग गेड्याने उभा राहिला. अहो ते सकाळी आहे ना श्यामला रोहित बद्दल विचारायला. तुला काय वाटतं कडवले, हे रोहित प्रकरण सक्सेस होईल का? मला तर बाय धाक दुखच लागली बघ. पण नाही तू काय मुद्दाम पितामून करते काय ग? काय मुद्दाम केलं मी? ती समोर असल्यावर किती तावाज बसते आणि मागे त्याच्या बळबळ करत बसते वय. तीच तर मला समज नाही असं का व्हायला लागली होती. नंतर मी तुला पहिल्यापासून तीच सांगायला लागले, इतक्या तेवढी उतावळी होऊ नको, मन आणि चित्त जरा स्थिर राहू दे. प्रेम म्हणजे आयुष्याचा प्रश्न असतोय, भातुकलीचा खेळ नाही. तोच तर विचार माता प्रेम म्हणा लावर घातली बघ. मग अशी का अन्न मंद सटकल्यागत करते? कारण म्हणा त्याच्यामध्ये ना काहीच बदल जाणवला नाही. पण म्हटलं त्याच्यात बदल झाला नाही. बदल झाला नसता तर तो आज मला सकाळी बोललाच नसता आणि श्रावणीला पण विचारलं नसतं. उलट त्याच्या मनात तुझ्या बद्दल एक्साइटमेंट वाढायला गेली. मला कसं कधी जाणवली नाही. मग ती तुला जाणवून देत नाही ग. त्यासाठी नवीन काय करावं लागलं आपल्याला? आता नवीन काय करायचं नाही, हीच लास्टची खेळी. मी जसं म्हणते ना तसं करत जा, थोड्या दिवसांनी तुझ्या मनात आहे तीच घडून येईल. बरं पाणी आणखी. पाहुण्यांच्या घरात आहे ना पाहुणे वाटच आलेला चांगला दिसतो. त्या पाहुणे आहेत ना वेगळ्या पाहुणे पण येऊन राहिलेले असते. वेगळं पाहुणे पण काय असते तेवढं छान पण कळायला आहे ना. येळ आहे तुला अजून मला आहे ना एक अननोन नंबर न फोन येतो यार. मला तर असं वाटतं की पूर्व गावातलंच कोणतरी आहे. मी दादाला बोलणार होते बरं का आमच्या, पण तुला तर माहिती आहे दादाचा स्वभाव खूप तरकट आहे. तुझ्याच भांडणाला चालू नको म्हणून मी काय बोललो. तुला नंबर देऊ का त्या पोराचा? नाव तू सांगत नाही? नाव नाही सांगितले तर अजून मला तिकडे बोलला नाही तुला अजून. तर काय तसलं बोलणार नाही पण टाइमपास करत बसते. अरे ऋषा नंबर डिलीट झाला वाटतं माझ्याकडून. परत त्यांना फोन केला ना मी तुला नंबर सांगते मग बघ कोण आहे ते. जात बघ बघ त्याला ते झाला का फोन? नाही नाही त्याचा नाही. नीट बघ त्याचा असेल. नाही नाही त्याचा नाही फोन. मग कोणाचा आहे? कंपनीचा फोन आहे. त्याचा फोन आला तुला नंबर सांगते की मी.